जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच लाभार्थ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले आहेत. लाखोच्या संख्येनं अर्ज दाखल झालेले आहेत, परंतु केलेले अर्ज सध्या पेंडिंग दाखवत आहेत. मग हे अर्ज मंजूर कधी होणार, हा अर्ज पात्र असेल की अपात्र असेल याच्याबद्दल माहिती कधी होणार, हा एक कॉमन असा पडलेला प्रश्न आहे. आणि याच अनुषंगानं याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 28 जून 2024 जी आर नुसार ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 4 जुलैला काही बदल करण्यात आले, याच्यानंतर आता 12 जुलैला काही बदल करण्यात आले. याच्यामध्ये कागदपत्राची काही ज्या काही अटी होत्या त्या शिथिल करण्यात आल्या, कागदपत्र काही शिथिल करण्यात आले, सर्व काही बदल होत आहेत. परंतु एकंदरीत या योजनेची अंमलबजावणी कशी होत आहे याच्याबद्दल मात्र कुणीही जाणून घेण्याचा विचार केला नाही. बरेच जण म्हणतात आम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला आहे, आम्हाला ऑफलाईन पद्धतीने आमच्या अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्र द्यावी लागतील का, याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेचा काय रोल असेल. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं, ही योजना राबवली जात असताना याच्यामध्ये प्रत्येक जे काही कर्मचारी असतील या कर्मचाऱ्यांना आपल्या कार्य कर्तव्य दिलेली आहेत. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ऑफलाईन पद्धतीनं हे अर्ज अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून घेण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये ग्रामसेवक मदत करतील, तलाठी मदत करतील वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या मदती करण्यासाठी त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. परंतु एकंदरीत अंगणवाडी सेविकेला याच्यामध्ये महत्त्वाचा रोल याच्यासाठी देण्यात आलेला आहे की गावातील स्त्रियांची ओळख ही अंगणवाडी सेविकेकडे असते, गावातील महिलांशी असलेला कनक हा अंगणवाडी सेविकेचा जास्त असतो, आणि त्या पार्श्वभूमीवरती सर्वांशी संपर्क करून योग्य त्या पात्र लाभार्थीची ओळख पटवणं हे अंगणवाडी सेविकेला सर्वात सोपं असतं. त्याच्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी मदत करणं, ऑफलाईन पद्धतीचे अर्ज जमा करणं, या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या अंगणवाडी सेविकेला देण्यात आलेल्या आहेत. आणि याच्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामीण स्तरावरती वार्ड स्तरावरती जे काही महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, त्याच्यामुळे वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेचा एक महत्त्वाचा असा रोल दिलेला आहे. या अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून जर ऑफलाईन पद्धतीनं कागदपत्र घेतली, त्यांचा अर्ज जर भरला आणि हा अर्ज जर पुढे गेला तर त्या अर्जाची छाननी करण्याची जास्त करून गरज राहणार नाही, कारण अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून केलेली छाननी ही पुढे एक त्या ठिकाणी पात्रता म्हणून असणार आहे. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले, ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले, नवीन पोर्टल आल्यानंतर पोर्टलवरून अर्ज केले, हे अर्ज करण्यासाठीची एक मुदत देण्यात आलेली आहे, जी मुदत आता 15 जुलैच्या ऐवजी 31 ऑगस्ट करण्यात आलेली आहे. आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केले जातील, परंतु हा जी आर काढत असताना याच्यामध्ये एक टाईमलाईन देण्यात आलेली होती की आता अर्ज केला म्हणजे अर्ज तुमचा लगेच पात्र होणार नाही. तुम्ही ज्यावेळेस याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं ऑफलाईन पद्धतीनं जसा करायचा तसा अर्ज केल्यानंतर तो अर्ज तुमचा पेंडिंग राहणार आहे, म्हणजे तुमचा अर्ज पूर्णपणे सबमिट झाला परंतु तो अर्ज लगेच पात्र होणार नाही. हा अर्ज भरल्यानंतर तात्पुरते ज्यांचे अर्ज आलेले आहेत त्या अर्ज आलेल्या लाभार्थ्यांची याद्या आता बनवल्या जातील. आता जुन्या जी आरनुसार म्हणजे पहिला जो जी आर आलेला होता ज्याच्यामध्ये 15 जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख होती, त्याच्यामध्ये 16 जुलैपासून याची प्रक्रिया चालू होणार होती की 16 जुलै ते 20 जुलैपर्यंत या तात्पुरत्या याद्या प्रकाशित केल्या जातील. त्याच्यानंतर 4-5 दिवसाचा कालावधी दिला जाईल की ज्याच्यामध्ये अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर त्याच्यामध्ये काही आक्षेप घ्यायचे असतील तर काही बदल करायचे असतील तर ते करण्यासाठी दिले जाणार. आणि आता त्याच पद्धतीने आत्ता सुद्धा हे अर्ज घेतले जातील. याच्यामध्ये पहिला टप्पा जो वितरित करण्याचा जो कालावधी निश्चित करण्यात आलेला होता तो होता 15 ऑगस्ट. आता हा पहिला हप्ता वितरित करण्याचा जो पहिला जो कार्यक्रम ठरलेला आहे 15 ऑगस्टचा, हा जर कायम राहिला तर 15 जुलैपर्यंत किंवा एक साधारणपणे 20 जुलैपर्यंत जे अर्ज येतील ते अर्ज त्याच्यामध्ये पाहिले जातील, त्याच्यानंतर त्या अर्जाला तपासलं जाईल. आता याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून प्राथमिक तपासणी करायची आहे, ती प्राथमिक तपासणी केल्यानंतर पुढे हे अर्ज ज्या जिल्ह्यामधील हे अर्ज असतील त्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाचे जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्याकडे जातील, त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या अर्जाला संमती दिली जाईल, त्या अर्जाला मंजुरी दिली जाईल. आणि ही मंजुरी मिळाल्यानंतर सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली जी काही समिती असेल त्या समितीपुढे हे सगळे अर्ज जाणार आहेत. हे आता प्राथमिक छाननी, त्याच्यानंतर संबंधित बाल महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून छाननी, आणि हे सगळे छानने झालेले अर्ज अंतिम मंजुरीला जातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीकडे. त्या समितीच्या माध्यमातून या अर्जांना मंजुरी दिल्यानंतर ते अर्ज पात्र होणार आहेत. आणि हे अर्ज पात्र झाल्यानंतर सुद्धा लगेच या अर्जाला, पात्र झालेल्या अर्जाला हे जे काही मानधनाचं वितरण केलं जाणार नाही. याच्यानंतर एक यादी प्रकाशित केली जाईल, त्या यादीवरती काही आक्षेप असतील तर ते आक्षेप मागवले जातील. कोणाला एखाद्याला कागदपत्रासाठी अपात्र केलं असेल, कागदपत्र असतील तर ते कागदपत्र देण्यासाठीचा टाईम दिला जाईल. जसे की आता बरेच जण म्हणतात की अर्ज चुकीचा भरला गेलेला आहे, काय करावं, अर्जाची कागदपत्र जर बरोबर असतील तर त्या कालावधीमध्ये आपल्याला त्या अर्जाची कागदपत्र सादर करावी लागतील. आणि याच्यानंतर पुन्हा एक अंतिम यादी प्रकाशित केली जाईल जे लाभार्थी याच्यामध्ये पात्र होतील त्याचे.
आता या समजा जुलैची पहिल्या 15 ऑगस्ट पर्यंत हप्ता देण्यासाठी जर यादी प्रकाशित केली तर ती यादी होईल, किंवा एकंदरीतच सगळ्या अर्जाची ही 31 ऑगस्ट नंतर पुन्हा यादी प्रकाशित केली जाईल? अंतिम यादी प्रकाशित झाल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये ज्या महिलांची नावं येतील त्या महिलांना KYC करावी लागणार आहे। आता KYC कशी होणार याची नंतर OTP होईल किंवा बायोमेट्रिक ने होईल, आणि याच्यामध्ये ज्या महिला ऑलरेडी लाभार्थी म्हणून पात्र आहेत, जसं PM किसानच्या महिला, CM किसानच्या नमो शेतकरीच्या महिला असतील, किंवा इतर राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजनामध्ये मानधन घेणाऱ्या महिला असतील, त्या महिलांचे फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेतल्यानंतर त्यांची KYC ऑलरेडी केलेली आहे, त्यांना डायरेक्ट हप्त्याचं वितरण होईल। पण ज्या महिला याच्यामध्ये नव्यानं लाभार्थी म्हणून पात्र आहेत, कुठल्या योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा महिलांचे आधारनुसार पुन्हा एकदा त्यांचं EKYC व्हेरिफिकेशन होईल। आणि हे EKYC व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या बँकेमध्ये KYC झाल्यानंतर याचा पुन्हा लाभाचं हस्तांतरण केलं जाणार आहे। आता याच्या पहिल्या हप्त्याचं जे प्लॅनिंग ठरलेलं आहे ते 15 ऑगस्टला, परंतु आता याच्या अर्ज करण्याची मुदत वाढवल्यामुळे ते जर काही बदल झाले तर ते बदल शासनाच्या माध्यमातून सांगितले जातील, आणि तिथून पुढे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला हप्ता वितरण करण्याची प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे। परंतु एकंदरीत आता अर्ज भरण्यासाठी पोर्टल अद्याप ही व्यवस्थित सुरू झाले नाही, परंतु साधारणपणे 10 ते 12 लाखाच्या पुढे अर्ज आलेले आहेत। आता याच्यामध्ये आणखीन पोर्टल सुरू झाल्यानंतर ऑफलाईन पद्धतीचे अर्ज घेतल्यानंतर आणखीन लाभार्थी याच्यामध्ये पात्र होतील, आणि एकंदरीत अपेक्षा आहे की 15 सप्टेंबरपर्यंतच याच्या पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं। आता मित्रांनो, याच्यामध्ये एक महत्त्वाची अशी बाब आहे की 15 ऑगस्ट रोजी पहिला हप्ता वितरित करण्यात येणार होता, आता जर 15 सप्टेंबरला जर हप्ता वितरित केला तर 2 हप्ते एकत्रित येतील। परंतु तुम्ही कधीही अर्ज करा, 31 ऑगस्टपर्यंत जरी तुम्ही अर्ज केला आणि तुमचा अर्ज जर पात्र झाला तरी तुम्हाला जो लाभ मिळणार आहे तो जुलैच्या 1 तारखेपासूनच मिळणार आहे। म्हणजे तुम्ही आज जरी अर्ज केला आणि तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत जरी अर्ज केला तरी पात्र झालेल्या अर्जाला जे काही मानधन मिळणार आहे ते 1 जुलैपासूनच मिळणार आहे, आणि याच्यानंतर अपात्र वगैरे झाले तर ते अपात्राला त्या ठिकाणी काही मिळणार नाही। फक्त त्याच्यामध्ये काही आक्षेप असतील तर आक्षेप तुम्हाला त्या ठिकाणी आपले घेतले जातील, ते त्याच्या पूर्तता आपल्याला करता येणार आहे। तर अर्ज केला लगेच पात्र कसा काही झाला नाही, कधी पात्र होणार की अपात्र होणार, हे जे काही सगळे प्रश्न होते, माझा अर्ज चुकला तर मला दुरुस्त करता येणार का, या सगळ्या या ठिकाणी प्रक्रिया होत्या। त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की अर्ज करत असताना स्वतःच्या माध्यमातूनच अर्ज करण्याचा 28 टाळा, याचं पोर्टल सुरू होणार आहे। पोर्टल सुरू झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राकडं किंवा सर्वात सोपा पर्याय आणि सर्वात विश्वासार्ह पर्याय, आपल्या सर्व कागदपत्राच्या झेरॉक्स आपल्या अंगणवाडी सेविकेकडे अर्ज सादर करा। कारण कुठेही जरी तुम्ही अर्ज सादर केला तरी त्याची प्राथमिक छाननी जी आहे ती अंगणवाडी सेविकेच्या स्तरावरतीच होणार आहे। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे इतर मानसिक त्रास न घेता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलाय छाननी होईल का वगैरे 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 सगळ्या बाराबांगडी करत राहण्यापेक्षा, आता एखाद्या अर्जाचा जर पुन्हा जर उद्या संशय आला, तो लाभार्थी पात्र आहे की नाही पात्र आहे त्या अंगणवाडी सेविकेला त्याच्याबद्दल माहिती नाही, उद्या त्या अंगणवाडी सेविकेने पुन्हा एकदा कागदपत्र मागितली किंवा भेटायला बोलवलं किंवा वगैरे वगैरे, तर तो पुन्हा आणखी त्रास होऊ शकतो। त्याच्यामुळे बिंदास्तपणे आपल्या कागदपत्राची पूर्तता करून आपल्या अंगणवाडी सेविकेकडे किंवा याचं पोर्टल सुरू झाल्यानंतर आपल्या सरकार सेवा केंद्राकडे अर्ज करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक माहिती होती। परत एक सांगतो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र असो किंवा अंगणवाडी सेविका असो किंवा कुठेही असो, तुम्हाला मोफत मध्ये अर्ज भरता येणार आहे, कुठल्याही प्रकारचं शुल्क द्यायचं नाही। जर कोणी शुल्क आकारलं तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करता येतो, कारण याच्यासाठी 50 रुपयाचं शुल्क शासन हे ऑलरेडी आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल त्यांना देणार आहे। धन्यवाद।